राज साहेबांना देखील उद्धव साहेबांचं आणि शिवसेनेचं नाव घेतल्याशिवाय त्यांचा पक्षच चालत नाही. तर जर मनसे टिकून ठेवायचं असेल तर उद्धव साहेबांचं नाव घ्यावंच लागेल. दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेला ठाकरे गटाचे युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी उत्तर दिलंय. दादा भुसे साहेब, तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही इकडे तिकडे लक्ष घालू नका. तुमचे राहिले सुरलेले मंत्रिपदाचे 4 दिवस आहेत, ते जनतेच्या कामासाठी उपयोगी यावेत, तिथं तुम्ही लक्ष घाला. संजय राऊत खातात मातोश्रीचं आणि गातात देखील मातोश्रीचं, पण तुम्ही खाल्लेल्या मिठाला आणि भाकरीला देखील जागला नाहीत. तुम्ही जिथे खाल्लात त्याच अनात माती टाकण्याचं काम केलं आहे, ते पाप केलं आहे. तुम्ही महाराष्ट्राचं खाऊन गुजरातचे तळवे चाटण्याचं काम करत आहात, अशी टीका शरद कोळी यांनी केली आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेवर यांच्यावर देखील त्यांनी टीका केली आहे. जर मनसे टिकून ठेवायची असेल तर उद्धव साहेबांचं नाव घ्यावंच लागेल, तरच राज साहेबांचं राजकारण पुढं चालेल, त्याचमुळे ते बोलतात, असं युवासेना राज्य विस्तारक शरद कोळी यांनी म्हटलं. दादा भुसे साहेबांना माझी एक नम्रपणे विनंती आहे, तुम्ही इकडे तिकडे लक्ष घालू नका. तुमचं राहिले सुरलेलं मंत्रिपदाचं 4 दिवस जे आहेत ते जनतेच्या कामासाठी उपयोगी व्हावं, तिथं तुम्ही लक्ष घाला. अहो संजय राऊत साहेब जर खाते ते मातोश्रीचं आणि गाते तर पण मातोश्रीचं, पण तुम्ही खाल्लेल्या भाकरीलाही मिठालाही जागला नाही. तुम्ही जिथं खाल्ला त्याच अनात तुम्ही माती टाकण्याचं काम केलेलं आहे, तुम्ही पाप केलेलं आहे. परंतु तुम्ही महाराष्ट्राचं खाऊन तुम्ही गुजरातवाल्याचं तळवं चाटण्याचं काम करत आहात, याच्यासारखं दुर्दैवी अजून दुसरी कुठलीच गोष्ट नाही. त्याच्यामुळं तुम्ही संजय राऊत साहेबांना बोलायचा तुम्हाला काडी मात्र अधिकार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणाला राज्यकर्त्या राजकारणा जी आहेत व्यक्ती सगळे मोठमोठे पक्षदेखील असलेले, त्यातच एक राज साहेबांना देखील उद्धव साहेबांचं आणि शिवसेनेचं नाव घेतल्याशिवाय त्यांचं पक्षच चालत नाही. तर जर मनसे टिकवून ठेवायचं असेल तर उद्धव साहेबांचं नाव घ्यावंच लागेल, तरच राज साहेबांचं राजकारण पुढं चालेल. त्याच्यामुळं ते असं बोलतात.